बेहची परम महाशांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्रोते हो, आपल्या या हायर डायमेन्शन सिरीजची सुरुवात आपण केली होती। ब्रह्मांड हा सर्वात छोटा युनिट झाला। ब्रह्मांडापासून सुरू केलेला हा प्रवास आपण G15 पर्यंत समजून घेतला। आज आपण G16 आणि G17 बद्दल चर्चा करणार आहोत। G17 हा मल्टीवर्समधील सगळ्यात वरचा थर झाला। मल्टीवर्सची ही संरचना समजून घ्यायची असेल तर आपण सामान्य भाषेत एक उदाहरण देऊ शकतो। जसे डबीमध्ये डबी, डबीमध्ये डबी, डबीमध्ये डबी असते ना, तसे या G17 मध्ये असंख्य अनंता अनंत G16, एका G16 मध्ये अनंता अनंत G15, तसे G15 मध्ये G14, तसेच ब्रह्मांडापर्यंत आपण येतो। आणि हे समजावून घेताना आपण अवाक होऊन जातो की मल्टीवर्सचा हा पसारा किती प्रचंड मोठा आहे। आणि ह्यापुढे सुरू होते ते बेहदचे विश्व, त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणार आहोतच। चला तर मग आज आपण G16 आणि G17 बद्दल सुरुवातीला चर्चा करूयात। ग्रेट युनिवर्स 16 अर्थात G16। बेहदचे बापूजी म्हणतात परम शांती मुलांनो, मी आता तुम्हाला G16 युनिवर्स बद्दल माहिती देत आहे। G16 मध्ये 1000 लेअर्स आहेत। मल्टीवर्समध्ये अनंता अनंत G16 चहूबाजूंना भ्रमण करत आहेत आणि G16 मध्ये G15 अनंता अनंत असून त्यांचा म्हणजे G16 चा रचनाकार सेंटर पॉइंटमध्ये परम लाईटमध्ये राहतो। त्या बाहेरील आवरणामध्ये तो स्वतः आकारी स्वरूपात खुद्द आपल्या शक्तींबरोबर निवास करून समस्त ब्रह्मांडाला चालवत आहे। त्या बाहेरील आवरणांमध्ये 108,16,009,02,33 करोड परमशक्ती म्हणजे प्रकृती आहेत। आता आपण जेव्हा G16 युनिव्हर्सबद्दल बोलतोय तेव्हा जिथे आपण परम हा शब्द वापरू तिथे 17 वेळा परम असेल हे लक्षात घ्यावे। या महाशक्ती स्वतःचे आणि सर्वांचे रक्षण करतात। त्या बाहेरील आवरणामध्ये विष्णू आणि त्याही बाहेरील आवरणामध्ये ब्रह्मा राहतात। त्यानंतर बाहेरील 6 आवरणांमध्ये पहिली 3 आवरणे तेथील ब्रह्मांडातील आत्म्यांसाठी असतात आणि बाहेरील 3 आवरणे बाहेरून येणाऱ्या युनिव्हर्समधील यात्रेकरू आत्म्यांसाठी असतात। वायुमंडळात परम लाईट 0.70 ते 0.80 इतकी असते। परमतत्वे 70 ते 80% परमतत्वे असतात। अजून बाकीची 3 तत्वे ही फक्त 30 ते 20% असतात। आता ह्यापुढे आपण जाणून घेऊयात G17 म्हणजेच ग्रेट युनिव्हर्स 17 बद्दल। G17 म्हणजेच ग्रेट युनिव्हर्स 17। जो G17 चा युनिव्हर्स आहे ते मल्टिवर्समधील सर्वात वरच्या थराला आहे आणि त्यात 500 लेअर्स आहेत। मल्टिवर्समध्ये आणि G17 मध्ये त्याची रचना म्हणजे G16 अनंता अनंत आहेत आणि G17 चा रचनाकार परम लाईटच्या सेंटर पॉइंटमध्ये आहे। इतर सर्वांप्रमाणेच त्याचे आकारी रूप आपल्या शक्तींसोबत राहून आपल्या युनिव्हर्सला चालवत असते। त्या बाहेरील आवरणामध्ये 108,16,009,02,33 करोड शक्ती आहेत। त्यानंतरचा लेअर हा विष्णूचा आणि त्यानंतरचा लेअर हा ब्रह्माचा असतो। त्यानंतर जे 6 लेअर्स आहेत त्यातील पहिले 3 लेअर्स हे आपल्या युनिव्हर्समधील आत्म्यांसाठी आणि नंतरचे 3 लेअर्स बाहेरच्या युनिव्हर्समधून येणाऱ्या यात्रेकरू आत्म्यांसाठी असतात। येथील वायुमंडळात 0.80 ते 0.85% परमलाईट असते। 80% ते 85% परमतत्वे असतात आणि 20 ते 15% 3 तत्वे असतात। प्रत्येकामध्ये म्हणजे युनिव्हर्स एवढे मोठे मोठे आहेत की प्रत्येकाच्या वायुमंडळातील परमतत्व आणि परमलाईट या त्यांच्या तत्वांच्या तुलनेमध्ये गुणवत्तेमध्ये हे थोडेफार फरक असतोच। परमशांती। या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।
त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.